नमस्कार, मी मयांक भागवत, स्वागत आहे तुमचं डॉक्टरांचे डॉक्टर या आमच्या विशेष कार्यक्रमात. आपण भेटणार आहोत एका अशा अवलियाला जो गेली अनेक वर्ष डॉक्टरांसाठी रिफ्रेशर कोर्स चालवतोय, तेही एकही रुपयाची फी न घेता. तो अवलिया म्हणजे डॉक्टर ओपी कपूर. गेली जवळपास 6 दशकांहून अधिक काळ हा रिफ्रेशर कोर्स घेऊन ते डॉक्टरांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत. या संदर्भातला पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. तपस्वी, कर्मयोगी, ज्ञानयोगी म्हणजेच डॉक्टर ओपी कपूर. गेल्या 6 दशकांपासून त्यांचा ज्ञानयज्ञ अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या या ज्ञानयज्ञाचा लाभ जवळपास 50,000 अधिक डॉक्टर्सनी घेतलाय. आजच्या काळात घोडभर पाण्यासाठीही पैसे मोजावे लागतात, तिथे हा अवलिया 6 दशकाहून अधिक काळ एकही दमडी न घेता डॉक्टर्ससाठी रिफ्रेशर कोर्स चालवतो. मुंबईतल्या बिर्ला मातोश्री हॉल मध्ये दरवर्षी पावसाळ्याचे 4 महिने रिफ्रेशर कोर्स चे लेक्चर चालतात. आतापर्यंत अनेकांनी त्यांचे लेक्चर्स अटेंड करून आपल्या आयुष्यात यशाची शिखर गाठली आहेत. हे दीपस्तंभासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे डॉक्टर ओपी कपूर. एक असामान्य व्यक्तिमत्व जे वाढत्या वयालाही चकवा देते. वयाची 80 पूर्ण केल्यानंतरही त्यांचा उत्साह तरुणांना चकित करणार आहे. गतकाळातील एखाद्या बॉलिवूड हिरो प्रमाणे त्यांचं भन्नाट व्यक्तिमत्व आहे आणि योगा योगानं बॉलिवूड मधील प्रसिद्ध कपूर आडनाव हे त्यांच्या कीर्तीचं वलय अजून वाढवतं. बॉलिवूडच्या कपूर कुटुंबियांप्रमाणे त्यांनीही लाखोंच्या चेहऱ्यावर आनंद आणलाय. आपल्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्माने अविरत परिश्रमाने हिमालया एवढी उंची गाठली आहे. मेडिकल क्षेत्रात ते ह्या तिथंच दंतकथा झालेत. त्यांचं मेडिकल क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना या क्षेत्रातील सुपरस्टार म्हटल्यास ते काही अजिबात चुकीचं ठरणार नाही. एवढं अफाट कार्य त्यांनी आपल्या 6 दशकाहून अधिक कार्यकाळात केलंय. मूळचे पाकिस्तानचे असलेले डॉक्टर ओपी कपूर फाळणी नंतर मुंबईत आले. मुंबईतल्या ग्रँड मेडिकल कॉलेज मध्ये ते विद्यार्थी म्हणून दाखल झाले. आपल्या मेहनती आणि जिद्दीने डॉक्टरची पदवी उत्तीर्ण झाली. पदवी उत्तीर्ण झाल्यावर ग्रँड मेडिकल कॉलेज मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. तिथे 30 वर्ष नोकरी करून ते रिटायर्ड झाले. पण त्यांच्यातला शिक्षक रिटायर्ड व्हायला तयारच नव्हता. नोकरी सुरू असतानाच्या काळात ते मुंबईतल्या बिर्ला ऑडिटोरियम मध्ये डॉक्टर्ससाठी रिफ्रेशर कोर्स घ्यायचे. गंमत अशी आहे की अटेंडन्स कंपल्सरी नसूनही संपूर्ण हॉल विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेला असायचा. उसकी आंटी डायग्नोसिस किया, नेक्स्ट डायग्नोसिस किया, गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड. मेडिकल सारखा रटाळ आणि किचकट विषय ते तन्मयतेने आणि उत्साहाने शिकवायचे. हसण्या खिदळण्याचा सततचा आवाज, काही ना काही जोक्स, त्यावर विद्यार्थ्यांचा हशा आणि टाळ्या. कोणाही तिराहितला खरं वाटलं नसतं की इथे मेडिकलचं लेक्चर सुरू आहे. डॉक्टर ओपी कपूर हे बॉलिवूडचे प्रसिद्ध कपूर घराणे यांचे फॅमिली डॉक्टर देखील आहेत. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, ऋषी कपूर ते रणबीर कपूर पर्यंत अख्खं कपूर घराणं फिट पुण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय. हे बहुआयामी व्यक्तिमत्व फक्त मेडिकल क्षेत्रापुरतंच मर्यादित नाही. त्यांना भारतीय संगीत आणि हिंदी चित्रपटातील गाणीही आवडतात. त्यांच्या या आवडीचं रूपांतर त्यांनी बाथरूम सिंगर असोसिएशन नावाच्या संस्थेमध्ये केलंय. डॉक्टर ओपी कपूर यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. सतत विद्यार्थ्यांच्या घोळक्यात रमणारं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व अनेक पुरस्कारांचे मानकरी देखील ठरलेत.
आजही त्यांच्याकडे शिकलेले कित्येक विद्यार्थी जगभरातील नामांकित हॉस्पिटल मध्ये मोठ्या पदावर काम करतात. ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिलंय त्याचं आपण देणं लागतो ही जाणीव सदैव उराशी बाळगून त्यांनी समाज सेवेचं व्रत घेतलं. अशा बहुरंगी चतुरस्त व्यक्तिमत्वाला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर तुम्ही पाहिलं तर डॉक्टर ओपी कपूर यांची आम्ही तुम्हाला ओळख करून दिली. मात्र त्यांची एक आणखीन ओळख जी आहे ती म्हणजे प्रसिद्ध कपूर फॅमिलीचे डॉक्टर. त्याच्याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा मी मराठी. ब्रेकनंतर डॉक्टरांचे डॉक्टर या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर ओपी कपूर यांची आणखीन एक ओळख म्हणजे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर घराण्याचे ते फॅमिली डॉक्टर. त्यांच्या ज्ञानदानाचा आणि सामाजिक कार्याची दखल घेत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अभिनेत्री करिश्मा कपूरच्या हस्ते डॉक्टर कपूर यांनी मराठीतून लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या संदर्भातच करिश्मा कपूर सोबत बातचीत केली आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरने. आपल्याबरोबर करिश्माजी आहेत. करिश्माजी क्या बताना चाहोगी, अभी जैसे आपने बताया फिफ्थ जनरेशन है आपका डॉक्टर साहब ट्रीट कर रहे हैं, क्या बताना चाहोगी? इमेंस रिस्पेक्ट एंड रिगार्ड फॉर डॉक्टर ओपी कपूर. पांच जनरेशन को उन्होंने ट्रीट किया है एंड आई थिंक इट्स अ वेरी बिग डे. उनका जो बुक मराठी में रिलीज हुआ है तो आई एम सो ऑनर्ड टू बी अ पार्ट ऑफ दिस फैसिलिटेशन. कोई एक ऐसा किस्सा बताना चाहोगे, कोई एक याद ऐसे डॉक्टर साहब के बारे में? जब से मैं छोटी थी तो डॉक्टर साहब का नाम तो हमेशा हमारे घर में यू नो होता, हर हफ्ते ऐसे मैं कहूँगी. आई थिंक डॉक्टर हैज़ बीन इंस्ट्रूमेंटल आई थिंक इन टेकिंग केयर ऑफ द हेल्थ ऑफ ऑल द कपूर्स. तो आई रिमेंबर माई फादर वुड ऑलवेज गो फॉर चेकअप्स एंड आई वुड गो अलॉन्ग when I was small and I would be like you know how much time it's going to take because doctor would so lovingly at that age also explain even to me about health and how we should take care. So I always remember that. डॉक्टरांच्या अनेक पिढ्या घडवणाऱ्या डॉक्टर ओपी कपूर यांच्या कार्यक्रमाला मेडिकल क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला जे जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. डॉक्टर ओपी कपूर यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या 61 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल डॉक्टर लहाने यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी अक्षयने. आपल्याबरोबर डॉक्टर लहाने आहेत. सर काय सांगाल, तुम्ही देखील एक डॉक्टर आहात आणि ओपी कपूर यांचे इतके वर्ष ते शिकवत आहेत टीचिंग क्षेत्रामध्ये, डॉक्टरकीच्या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? आणि कसं आहे की आपण आज बघतोय की डॉक्टरी पेशा जो आहे तर यांना जो आदर्श वाप आहे तर ओपी कपूर हे त्याचे आदर्श आहेत. गेली 61 वर्ष ते शिकवत आहेत आणि हे शिकवत असताना विद्यार्थ्यांनी कसं व्हावं नुसतंच ते शिकवत नाही आहेत, तर त्याच्यामध्ये ते डॉक्टरीचा ज्ञान देण्याबरोबर डॉक्टर माणूस म्हणून कसं व्हावं हे ते शिकवत आहेत. आणि त्यांनी जे आता पुस्तक काढलं आहे फॅमिली मेडिसिन, तर याच्यामध्ये त्यांनी जे लिहिलं आहे तर त्याच्यात असं म्हटलं आहे की डॉक्टरकडे जायचं टाळायचं कसं, म्हणजे एक डॉक्टर असून त्याच्याकडे टाळता कसं येईल, किंवा समजा जायचंच काम पडलं तर कधी जायचं आणि कुठं जायचं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी डॉक्टर हा जो सगळा पेशा आहे तर याच्याबद्दल शिकवणं, पुस्तक काढणं आणि लोकांचं जास्तीत जास्त कशी सेवा करता येईल हे त्यांनी जन्मभर केलं आहे. सर तुम्ही देखील एक डॉक्टर आहात. जेव्हा म्हणजे डॉक्टरांनी ओपी कपूर यांनी मोठे पेशंट्स म्हणजे कपूर फॅमिली जे आहे त्यांना ट्रीट केलेलं आहे, तुम्ही देखील एक डॉक्टर आहात. जेव्हा इतके मोठे पेशंट्स असतात, जेव्हा हाय प्रोफाईल पेशंट असतात, तेव्हा कशाप्रकारे ट्रीट करतात किंवा त्याच्यावर एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्यांच्या चाहत्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते, तुम्ही काय सांगाल याबद्दल? नाही, कसं आहे की जर डॉक्टरने असं ठरवलं की रुग्ण हा त्याच्यासाठी सर्वस्व आहे, त्यामुळे रुग्ण लहान असो किंवा मोठा असो त्या रुग्णाला रुग्ण म्हणूनच ट्रीट केलं जातं, आणि जर तसं नाही ट्रीट केलं तर तो माणूस यशस्वी होत नाही. त्यामुळे आमच्यासाठी रुग्ण कुठलाही असो, मोठा किंवा लहान, त्याच्यासाठी तो रुग्ण आहे आणि त्याच्याकडे आम्ही त्याच्या ज्या काही वेदना आहेत. आणि या कार्यक्रमात आम्ही डॉक्टर ओपी कपूर यांच्याशी संवाद साधला. त्यांचा या क्षेत्रातला एकूण अनुभव कसा होता जाणून घेतला आमच्या प्रतिनिधी अक्षय भाटकरने.
आपल्या बरोबर स्वतः डॉक्टर ओपी कपूर आहेत. डॉक्टर काय सांगाल, इतके वर्ष तुम्ही शिकवताय, आज 61 वर्ष झालेली आहेत, इतक्या पिढ्या तुम्ही घडवलेल्या आहेत डॉक्टरांच्या, एकूण तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? माझा अनुभव तेच आहे की आता नवीन जमान्यामध्ये सगळं डॉक्टर लोक पण जास्ती मशीनवर डिपेंड करतात. काही पण त्रास झाला हे ब्लड टेस्ट करा, ही एक्सरे करा, सोनोग्राफी, MRI, CT scan, तर त्याच्यामध्ये खर्च पुष्कळ वाढला आहे ना पुष्कळ पेशंट लोकांच्या. तर मी आमच्या लेक्चरमध्ये मेन थीम आमच्या ही आहे की पेशंटला इन्व्हेस्टिगेशन सांगू नको, पेशंटला ऐका तुम्ही, 15-20 मिनटं ऐका बरोबर, तपास करा कपडे काढून टॉप टू बॉटम, त्याच्यानंतर 80% डायग्नोसिस तुम्हाला मिळणार. तुम्ही कपूर फॅमिलीला पूर्ण ट्रीट केलेलं आहे, 5 त्यांच्या जनरेशनला ट्रीट केलेलं आहे, आता 6वी जनरेशन आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगा, त्यांच्या एक्सपिरियन्सबद्दल काय सांगाल, राज कपूर यांच्याबद्दल काय सांगाल, एकूण तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्यांच्याबद्दल? नाही, इट्स फार व्हेरी गुड फॅमिली, मस्त फॅमिली. पण अदरवाईज तुम्ही बघा, राईट फ्रॉम पृथ्वीराज कपूर, आय मीन पायस पर्सन होता, वन ऑफ द बेस्ट मी बघितला दुनियामध्ये. अँड सेम थिंग अबाउट राज कपूर, शमी कपूर, शशी कपूर, ते सगळं दे व्हेरी नाईस ह्युमन बिईंग्स. त्यांच्या कपूर फॅमिलीमधून जे एक सजेशन आलं, त्या सजेशननुसार तुम्ही जे बुक लॉन्च केलं, त्याचा सेकंड पार्ट तुम्ही लॉन्च केला, तो देखील मराठीमध्ये लॉन्च केलेला आहे, त्या बुकबद्दल काय सांगाल, त्या बुकमुळे किती फरक पडेल पेशंट्समध्ये, त्यांच्या अवेअरनेसमध्ये किती फरक पडेल? ते मी सांगितलं ना, आता मी पब्लिकला पण शिकवते, जसं डॉक्टरला शिकवते की काय टेस्ट आहे, ते टेस्ट एकदम युजलेस आहे, MRI, CT scan जो दिसते तुम्हाला बघायच्या जरूर नाही. ते सेम थिंग मी चोपडीमध्ये लिहिलं आहे की असं असं ब्लड टेस्ट कुठे जायला पाहिजे. पुष्कळ लोक गलत सेंटरमध्ये जातं, जो सेंटर सगळं कमिशन देते ही देते, पण त्याच्या मशीन वगैरे सगळं थर्ड क्लास, असं नाही जायला पाहिजे. पुष्कळ चॅरिटी सेंटर्स आहे, दे आर ऑफरिंग इट ए लो प्राईस, पण त्याचे मशीन युजलेस, रिपोर्ट्स आर युजलेस. तर ही सगळं मी चोपडीमध्ये लिहिलं आहे आणि दरवर्ष मी नवीन लँग्वेजमध्ये आता ट्रान्सलेट करणार, हिंदी उर्दू आता येणार, आता मराठीमध्ये केलं. नक्कीच सर, हे होते डॉक्टर ओपी कपूर, ज्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स जो आहे तो आपल्याबरोबर शेअर केलेला आहे. कॅमेरामॅन कुणाल थळेस, अक्षय भाटकर, मी मराठी, मुंबई. तर तुम्ही डॉक्टरांना या शिकवलेल्या डॉक्टरना पाहिलं, हे डॉक्टरांचे डॉक्टर ओपी कपूर होते, मात्र यांच्या शिष्यांचं काय म्हणणं आहे, हजारो डॉक्टर जे आहेत ते यांच्याकडनंच ट्रेनिंग घेऊन पुढे गेले, त्या डॉक्टरांचंही म्हणणं आम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, जाणून घेण्याचा प्रयत्न केला, एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहूया. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. डॉक्टरांचे डॉक्टर या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आतापर्यंत डॉक्टर ओपी कपूर यांच्याबद्दल अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, पण आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. डॉक्टर ओपी कपूर यांच्या लेक्चरमधून अनेक पिढ्या घडलेल्या आहेत, अनेक डॉक्टर्स घडलेले आहेत, माझ्याबरोबर असेच काही विद्यार्थी, असेच काही स्टुडंट्स आहेत जे डॉक्टर ओपी कपूर यांच्या लेक्चरमध्ये बसले होते. आपण त्यांना विचारूया, काय सांगशील एकूण आजचं जे लेक्चर होतं, लेक्चरमधून तू काय शिकलास आणि लेक्चर हे कसं होतं? ॲक्च्युली जेव्हापासून आम्ही कॉलेजमध्ये एंट्री घेतली आहे GMC मध्ये, आम्ही दरवेळेस किस्से ऐकतो की सरांचं लेक्चर असं असायचं, सरांचं लेक्चर असं असायचं. सर म्हणजे रात्री 9 लेक्चर चालू करायचे सकाळी 4 आणि पोरं एकदम म्हणजे बोर होत नव्हते. आज कधी नाही ते आज चान्स भेटला सरांसोबत, पहिल्यांदा आम्ही सगळे लेक्चरला आलो तर इतके सगळ्या मुलं सर लेक्चर कम्प्लिटली वेगळं होतं, असं लेक्चर कधीच होत नाही. सर ज्या प्रकारे शिकवतात, ज्या प्रकारे इंटरॅक्शन होतं, म्हणजे असं म्हणतात की सरनी डॉक्टरांना MBBS तर शिकवलंच पण मेडिकल सायन्स होत कॉमर्स पण शिकवलंय, म्हणजे सर ॲक्च्युली कॉमर्सचे पण प्रोफेसर अशी आमची सरांची ख्याती आहे आमच्या कॉलेजमध्ये. माझ्यासाठी हा खूप, मला सर्वांच्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी होतं. सरांचं खूपच कौतुक करावं लागलं ओपी कपूर सरांचं, कारण ते 60 कंटिन्यू मुलांना लेक्चर थ्रू मुलांना इन्स्पिरेशन देत राहिले. डॉक्टर ओपी कपूर हे गेले 6 अधिक काळ कोणतीही फी न घेता ज्ञानदान करतायत. त्यांच्याकडे शिकलेले अनेक डॉक्टर्स आता मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. अशाच काही डॉक्टरांची शिष्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अक्षय भाटकरने.
डॉक्टर ओ पी कपूर यांनी अनेक डॉक्टरांच्या पिढ्या तयार केलेल्या आहेत, अनेक डॉक्टरांना शिकवलेलं आहे आणि आता ते शिकलेले डॉक्टर त्यांच्या प्रोफेशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये काम करतात. असेच काही डॉक्टर्स आपल्याबरोबर आहेत जे ठाण्यातून आलेले आहेत आणि ते दरवेळी डॉक्टरांचं लेक्चर अटेंड करतात कारण की ते स्वतः देखील एका वेळी डॉक्टरांचे स्टुडंट होते. आपण त्याच्याशी थेट बोलूया. तुम्ही देखील डॉक्टरांचे स्टुडंट होतात एका काळी. आता तुम्ही काय करताय, सध्या कुठे काम करताय आणि तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? सध्या मी वागळेशेट म्हणून एरिया ठाण्यामध्ये तिथे प्रॅक्टिस करतो. 22-23 वर्षापूर्वी मी डॉक्टरांचे लेक्चर अटेंड करायला यायचो, तेव्हापासून आम्ही लेक्चर अटेंड करत आहोत. मॅरेथॉन लेक्चर जे असतात सरांचे ते 4 ते 5 तास चालतात, तर ते ऐकण्यामध्ये फारच म्हणजे कसा वेळ निघून जातो कळत नाही. आणि एवढे इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर असतात की त्यातूनच ते ज्ञान मिळून आम्ही पुढे आमचं कार्य करत आहोत. वैयक्तिकरित्या आमच्या जर बद्दल म्हणायचं झालं तर जसं आज लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन्स आहेत याच्यावरती आपण खूप अवलंबून राहतो एखाद्या निदान करण्यामध्ये, पण काही सामान्य काही प्रोसिजर्स आहेत, तपासण्या आहेत, ह्या सगळ्या करून जास्त खोलात न जाता फक्त वरच्यावर तपासण्या करून आपण एखाद्या गोष्टीचं निदान करू शकतो, जेणेकरून पेशंट्स जे गोरगरीब सहजा असतात मध्यमवर्गीयांमध्ये, हे गोरगरीब पेशंट्सना कोणत्याही अतिरिक्त खर्चामध्ये न पाडता अगदी सिंपल पद्धतीमध्ये सामान्य पद्धतीमध्ये आपण त्यांना कसं बरं करू शकतो, निदान करू शकतो आणि जेणेकरून त्याच्यावरती औषध. तर हे होते डॉक्टरांचे डॉक्टर ओ पी कपूर आणि म्हणूनच आम्ही या कार्यक्रमालाही नाव डॉक्टरांचे डॉक्टर असंच दिलं होतं. या ठिकाणी वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.